निश प्रस्तुत तीन अंकी संगीतमय नाट्यानुभव गोष्ट एका काळाची काळ्या पांढऱ्या पडद्याची घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला कुठील वकरी वनमाळी ही एका काळाची गोष्ट तशीच त्या काळात जगलेल्या एका कुटुंबाची ही कहाणी जगण्याच्या स्पर्धेत माणूस नावाची जात जेव्हा स्वतःचा श्वास आणि निसर्गाचा स्पर्श विसरून गेलेली नव्हती ज्या काळात दिवसाला खरे खुरे 24 तास होते त्याच काळाच्या सावलीत जगलेलं हे साधं कुटुंब स्मृती म्हणजे स्मरण स्मृती म्हणजे आठवण जशी एका माणसाची तशीच त्या संपूर्ण कालखंडाची विश्व आहे मराठी चित्रपटांचं त्यातल्या कथांचं दंतकथांचं इथे इतिहासाचा आधार घेत गतकाळाला मी वर्तमानात जिवंत करणार आहे त्या काळातल्या घटनांचा जगण्याचा त्या वातावरणातल्या अनुपम सुगंधाचा मी तुम्हाला नव्यानं अनुभव देणार आहे वंद्य वंदे मातरम कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा जगण्याशी कुठलाही संघर्ष न मांडता जे वाट्याला आलं त्याचा विना तक्रार स्वीकार करून शुभंकराची अपेक्षा करणारी मराठी भाषेच्या मातीतली ही माणसं ती माणसं आता हाके पलीकडच्या अंतरावर निघून गेलीत त्यांची भेट घ्यायची तर पडद्यावर उमटलेल्या त्यांच्या प्रतिबिंबांकडेच बघायला हवं तुकड्या तुकड्यातल्या त्या चित्रातून काळाचा धागा ओवता येतोय का हे तपासायला हवं कालौघात पुढे जाताना मागच्या दिवसाचा हात हातातून सुटून जाऊ नये यासाठी जागवलेली ही आठवण